हाताला पण तेल लाव, सुरीला पण तेल लाव, नाही सुरी सगळी आपली चिकट होऊन जाईल. ती दुसरी सुरी बाजू, दुसरी सुरी कुठे गेली? आता तर ठेवली मी त्या ह्याच्यामध्ये आहे, त्या ह्याच्यामध्ये चमचे ते काम बाबू. ती गिरी तिला टोकली धार आहे. घेतला ला तेल, काप आहे का बरका आहे? बरका आहे, बरका फणस आहे. बरका चांगला आहे सर. बरका मला नाही आवडत. गोळ गरे काय कडक जायत, गरे नरम नाही झालेले एकदम. तरी पण मला बरका नाही आवडत. ते आंबे काप चल. तर आज आमच्याकडे की नाही नाश्त्यामध्ये फणस आणि आंबे. आताच हे घेऊन आले कुणाच्या, कोणी कोणी दिला, कोणी रियाने कोणी खाली का आपल्याला पोराने? अच्छा, खात होते म्हणजे रियाची सासूबाई आहे त्यांनी दिला. पूर्णपंत हा असं कुणाला शिकायचं जोरात पोरांना काय समजत नाही ना गोष्टी, त्यांना शिकून घ्या हळूहळू सगळं. हा व्हेरी गुड. मग आता अशी ताकद लावली, आलं ना केल्याशिवाय होत. आता बघ निघाले पूर अक्के हे फुलले. आता ह्याला ह्याला हे बाजूला हा बाजूला झाला वेगळाच ना. हा बरका फणस पटकन कापून होतं, म्हणून कापायला जरा टाइम लागतो. बघ अरे कडक आहे तयार नाही, अजून तुटता तयार व्हायला पाहिजे कडक आहे. अजून दोन तुकडे करत तिथे मधलं काढ ना, पाव मधला काढतो. गोड आहे. मला आंबा कापून दे, मला नाही फणस खा, एक हात दे करा फक्त. ऐकलं काय उद्याला मस्त झाला तुम्ही? कमी गोड आहे, बघू दे. एक गोड म्हणजे हे नरम नाही, जसा बरका असतो ना तसा नाही. आता कापल्यासारखे घरी आहेत ना हे, बघू दे. कापल्यासारखे घरी आहेत एकदम. हा बघा फणस कलर जरा लाईट कलर आहे, कलर पिवळा नाही. मी कापे घरी असं कसं आलो? चांगला आहे, गोड आहे. आंबे पण कापा त्याला, कापे घरी असतात तसा. म्हणून मी थांबली होती, मी नाश्ता आधी बनवला नाही, आधी बघू दे म्हटलं काय तुम्ही करताय ते. आता घेतो ते बनवायला, म्हटलं फणस आणि आंबे खाऊ दे. आंबे मी बघ दोन तीन दिवसाचे डाग लागले, ते कापायला पाहिजे. तो रात्रीचा मिल्कशेक पण पडलाय, तो राहू दे बाबूला दुपारी देतो. दुपारला खाणार नाही संध्याकाळी जरा भोपळ कुणाला. अरे ते दूध हे होऊन जाईल, लाईट नाही आज, लाईट गेले माहिती आहे ना. उगाच खराब बिराब होईल, ते पिऊन टाका आताच, संध्याकाळचा नंतर बघू. मग दूध दिलं नाही रियाने, ते तर गेले ना कणकवलीला गेले ना ती, ते एकदम तीन दिवसाचं एकदम दिला नाही, 1.5 लिटर. ते तर गरम करायचं, लाईट नाही ते पण मला गरम करायचं. टोप मी आता खाली केलं आहे, टोपं भांडी येत ना तर जरा प्रॉब्लेम होतो. नको मला बस, मला नाही ते बरं का आवडत. आंबा कापून दे, मी आंबा खाते. तू झाडावर चढायचं नाही बोलत आहे. मी कुणालची वार्ता करते, तरी पण शिकायला ना काय हरकत आहे. आता हे आंब्याचं झाड मोठं आहे की नाही आपलं कुणाल, ऐकलंच काय? आंब्याचं झाड मोठं आहे की नाही त्यावर चढायचं की फांदी काय तुटणार आहे? सराव तर होईल ना तेवढा, सगळं शिकून घ्यायचं गावाला. आता राहायचं तर शिकल्याशिवाय थोडी काय काय होतं काय. आता साहिल बा पहिला मुंबईलाच राहायचा, समजलं काय? तो काय गावी राहायचा, मुंबईला राहायचा तो. आत्ता तर तिला का लॉकडाऊनमुळेच गावाला आले ते. आता सगळं शिकला आहे ना पोरगा तो, लॉकडाऊन. आता काय होईल, व्यवस्थित झालं. आता कशाला जायला पाहिजे दगडे परत मुंबईला. मग त्यांनी काय कमी हाल सोचले असेल बिचाऱ्यांनी, पोरं त्यांचे एक तर लहान आहे आणि चांगला माणूस आहे. चल बाई आंबे कापा दे, आंबे देत. चल ते मला कोकमाचं माहिती आहे, तो बॉक्स हे ते तो टब दे जरा कोकमाचं. कोकमाचं पण काम आहे आज मला. माकडं आली वाटतं आज. हां ते बघा माकड आले, ते धावले खाता खाता. कुठे गेले? आळ्याच्या बाहेर गेले ते बघा, आले असतील आतमध्ये. ते हे रातांब्याचं झाड आहे ना, ते कोकम रात सॉरी कोकम म्हणते मी, रातांबे खायला येतात. पिकलेले असतात ते खातात, बिया खातात आणि साला ना फेकून देतात. आतल्या बिया त्यांना आवडतात रातांब्याच्या. आता एकदा बघितलं ना त्यांनी, आता काय हैराण करतील दिवसभर, लक्ष ठेवावं लागेल आज. ते बघा इकडे गेले ह्या साईडला. नमस्कार मित्रमैत्रिणीनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सकाळचे की नाही 9:15 वाजलेत आणि तुम्ही बघितलं असेल आज नाश्ता आराम मिळाला नाश्त्याचा, फणस आणि आंबे. तर आत्ता की नाही आंबे म्हणजे फणस वगैरे आत्ता अजून कोवळे आहेत आणि कुठे कुठे म्हणजे पिकायला चाललेत. आंबे मात्र आम्ही बघा आडी घातले ना, ते सगळे पिकलेत एकदम. तर ते सगळं मला आता सगळं स्टोअर करून ठेवावं लागेल, रस वगैरे काढून.
तर बघते आता फ्रीज मध्ये तर किती आपण स्टोअर करून ठेवणार ना, ठेवून ठेवून रस तर अधे मध्ये काहीतरी बनवते मी। रात्री मी मिल्कशेक बनवला होता मुलांना आवडतं म्हणून, एक दोन तीन दो किती मिल्कशेकमध्ये तरी किती टाकणार, दोन तीन आंबे हां तीन टाकलेले मिल्कशेकमध्ये। तर असं सध्या एक दोन दिवस झाले ना, हां भरपूर आंबे मिळालेत आम्हाला खायला आणि भरपूर चाललं आहे मुलांचं आंबे फणस। तर तुम्हाला माहितीच असेल गावी ह्या म्हणजे मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्येच मजा असते आंबे फणस रानमेवा खायची, तर ते सगळं मजा आमची चाललेली आहे। ते बघा आले माकडांनाकडून इथे आपल्याकडे आलेले, आता फणस बघ हे बघितलं असेल ना, रातांबे फणस नाही रातांबे, चढलेले रातांब्यावरती मग आमच्या वाडीत की नाही हे एकच झाड आहे रातांबे, आपल्याकडेच आहे ना रातांब्याचं झाड, हा इथे जवळ आमच्याकडे एकच आहे कुठे रानामध्ये ना, ते रानात आहेत ते आहेत ते चार पाच त्याच्यामुळे मग माकड आले ना का येतात माहिती आहे आणि पिकलेले असते ना की सगळे घेऊन जातात, मग कधी कधी आपल्याला माहिती पण नाही पडत। काम झालं आहे आता बघू, कपडे वगैरे थोडंसे आज लाईट गेले ना त्याच्यामुळे हातानेच कपडे वगैरे धुवावे लागणार आहेत। जाऊ दे आता काय त्यांना पण भूक लागते काय, हां त्यांना भूक लागते काय करते जाऊ दे, हां आहेत आहेत ते काजूचे बिया असतात ना काढून फेकतात खाली आणि गर असतो ना काजूचा तो खातात, बोंड बोंड गर नाही बोंड काजूचा। आणि हे आंबे पण बघा असतात ना पिकलेले हे उचलून घेऊन जातात, आंब्याची ना खात नाही ते आंबटलाला का मग ते खाली फेकून देतात गोडला खातात असं आहे त्यांचं, त्याच्यामुळे मग त्यांना हक आणि हक ऐकत नाही जरा पण, बायकांना तर जरा पण ऐकत नाही। आपण बॅचकी वगैरे हातात घेतली ना का मग ते पळतात, बॅचकीला घाबरतात नाही तर नाही। इथे बघ बिया सुकत घातल्या होत्या कोकमाच्या, हे बघा हे आमचे फणस बघा आलेत भरपूर पण अजून कोवळे आहेत फणस खूप आहेत भरपूर आहेत, हां पावसामध्येच पिकतील म्हणजे भाजी वगैरे तरी किती खाणार बनून। आता आले मुंबईवरून सगळे का होईल भाजी वगैरे बनवायला होईल, कारण खूप जणांना आवडते ना फणसाची भाजी। आणि एक सांगते फणसाची भाजी की नाही, आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा चवीला फारशी म्हणजे ठीक आहे चांगली लागते पण दुसऱ्या दिवशी इतकी मस्त लागते शेळी झाल्यानंतर खूप टेस्टी, हां टेस्टी लागते एकदम दुसऱ्या दिवशी भाजी द्यायची मी खाल्ली काय मस्त लाव होती, अनुभव आहे अनुभव अनुभवावर मी सांगते मी। तुम्ही लोक आता खात नाही घरामध्ये हे खात नाही ते बघा, तुला आता काय पाहिजे मला बाबा आंबा दे मला भूक लागले रायवळी खाणार तुझा, नाही ना ते काप खाली ते आहेत ते रायवळी पिकलेले हा दे दे तर आत्ता मी घेतलं आहे जेवण करायला, घरातलं बहुतेक काम मी ना आटपलं। हे बघा ह्या फणसाच्या बिया आपल्या त्या धुवून मला ना उकडवायच्या, आता बघते त्याची भाजी करायची मला खरं म्हटलं तर, बघते आता कधी जमते ते। अळूची भाजी करणार आहे मी आज, मला आज खाऊशी वाटते अळूची भाजी म्हणून, म्हणजे दोन दिवस झाले खाऊसं बन वाटते त्याला आज बनवूया। आणि त्यात मी टाकणार आहे हे वाल, तर हे बघा हे वाल कसे कडवे वाल बघा ना ते आहे ते, ह्याची साल की नाही खूप कडक असते पटकन सोलायला होत नाही, हे बघा पटकन असे निघत नाही, हे सफेदवाले वाल असतात ना ते पटकन होतात, हे जरा वेळ लागतो, हे कसं असे सोलून ठेवलेत छान लागतात पण चवीला भाजी खूप छान होते ह्या वालाच्या कडव्या वालाची। चला आता सगळं साफ करून घेते आणि पटापट जेवण करत, मला भरपूर काम आहे आणि ते कोकमाचं पडले त्या परातीमध्ये, ब्लर दिसतं का परातीमध्ये बघा आहे कोकम, कोकम नाही रातांबे सॉरी आहे परत कोकम म्हणाली, आणि तो वर टब दिसतो ना ग्रे कलरचा त्यात पण कोकम भरू कोकम नाही परत विसरली रातांबे रातांबे काय आणलं कुणाल, बापरे यांच्या नुसते काय आंब्याचीच सेवा चाललेली आहे, सर्व आंब्याने पिकत चालला जाता आडी घातलेली। चला बाबा जेवण करूया, बाबा कुठे गेला, हे बघा हे रात्री ना मी मिल्कशेक बनवला होता ना तुम्हाला मगाशी बघा म्हणाले मी, कुणाल जरा एक तमच्याला एक मिनटं असं हां भोप्याला खायचा होता, तर हे बघा छान झालं होतं मस्त झालं होतं आणि त्यात अशा आंब्याच्या फोडी टाकल्या होत्या थोड्याशा,
खूप टेस्टी झालं होतं, मस्त झालं होतं. थोडंसं आता उरलेलं आहे ना, तर कुणाला आता पितो येते. लाईट गेली ना, परत फ्रीज बंद राहिला खराब बिराब व्हायचा चान्स असतो ना. तर म्हटलं खाऊन घे, मग सांगितलं पी म्हणून, तर आत्ता घेतो आहे. ते बघा बसले, गर्मी जाम होते लाईट गेल्यामुळे. आणि इथे बघा चूल पेटले आपली. आणि मी की नाही हे बघा, हे तुम्हाला दाखवण्याचं कारण सांगते. आता रेसिपी मी ही तुमच्याशी शेअर केलेली आहे अळूची भाजीची, त्याच्यामुळे मी रेसिपी नाही दाखवत आहे. पण ना हे बघा, हे रातांबे मी टाकले आता याच्यामध्ये, खूप छान आहे. काल पण मी एक भाजी बनवली ना सुकी मच्छी, मी तुम्हाला बघा दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, त्यात पण मी असे रातांबे टाकले. काय चव आली माहिती आहे भाजीला, मस्तच एकदम. मी कोकमाऐवजी आणि उसरीऐवजी हे असे ताजे फ्रेश तोडून टाकले. आंबटपणा लागतो की नाही ते म्हणतो, मला आता आठवण झाली ना, दाखवते तुम्हाला. खूप मस्त लागतात, शिजल्यावरती खूप छान लागतात. हे मी काल अगदी शोधून शोधून खाल्ले भाजीमधले, म्हणजे सुकी मच्छी केली होती ना त्याच्यातले. तुम्ही बघा, जर का व्हिडिओ नसेल बघितला ना तर त्यात बघा, दाखवलं आहे मागच्या ह्याच्यामध्ये. आणि इथे गॅसवरती ठेवलं आहे दूध गरम करायला. तर दूध हे आहे 3 दिवसाचं. तर काय होतं की मी की नाही अर्धा लिटर दूध घेते रोज रियाकडून. रिया बघा तुम्हाला माहिती असेल, नसेल माहीत तर मागच्या म्हणजे आहे 2-3 व्हिडिओमध्ये बघा आहे ती. तर सकाळी ना मला ती एकदम देऊन गेली दूध, कारण ती 2-3 दिवसासाठी ती गेली बाहेर. मग दुधाचं मग मला अडचण होणार, मग त्याच्यामुळे मग हे 3 दिवसाचं दूध मला ती एकदम देऊन गेले. आणि आता हे मी गरम करत ठेवले. गरम नव्हतं करायचं, संध्याकाळी करणार होते, पण काय झालं लाईट गेलं ना त्याच्यामुळे म्हटलं परत खराब वगैरे झालं, तर म्हणजे गरमच करते. चला तुम्हाला ना अजून एक दाखवते, 1 मिनटं एक गोष्ट तुम्हाला दाखवते. आज ना असं बोलावं असं वाटते तुमच्याशी, म्हणून मी आज जास्त बोलते तुमच्याशी. काय झालं, कोंबड्या आमच्या ना म्हणजे आता मगाशी ना मी लाकडं आणायला गेले ना बाहेर चूल पेटवायचे म्हणून, तर कोंबड्या बसल्यात, पिल्लं आहेत कोंबड्यांची 3 खुराड्यामध्ये जाऊन घाबरून बसलेत. कारण मगाशी ना सकाळी एकदम आवाज आला त्यांचा, एकदम खूप ओरडायला आला म्हणजे मोठ्या मोठ्या. आणि मी म्हटलं काय झालं काय माहिती, गरुड किंवा घार बघा येते त्यांना बघून पण त्या घाबरतात कोंबड्या. मुंगूस येतात आमच्या इथे त्याच्यामुळे पण घाबरतात. आणि मी आता बघितलं मग असं खुराड्यामध्ये बसलेलं लपून, त्यांना बोलवलं मी बाहेर, पण अजून काय आलं नाही. बघते एकदा जाऊन बघते पूर्ण, तर तुम्हाला मी दाखवते. म्हणजे सांगण्याचं हे की म्हणजे पक्षी असो ते प्राणी असो, त्यांना पण बघा आपल्या जीवाची चिंता असते, जशी आपल्याला असते ना माणसाला, तशी ह्या मुक्या जीवांना पण असते. आणि मी बघितलं मग अशी कुणाला पण जाऊन सारखं आता घरात घुसवतो ना, घरात का म्हटलं या घुसतात आज, कारण अशा घरामध्ये येऊन बसणारा नाही येत त्या कोंबड्या, बाहेरच असतात फिरत तर चांगल्या. तर आत्ता बघितलं मी जाऊन तर खुरण्यामध्ये गपचुप घाबरून बसलेले. दाखवते तुम्हाला 1 मिनटं, जरा दूध ठेवलं ना ते आधी, पहिला गॅस बंद करू दे. काय चाललं आहे? यूट्यूब बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकतात यूट्यूबला. हे आपले कोकमा बघा सुकत आहेत, कपड्यावर धुवून घेतले मी आज. मी काय लाईटीच्या वाट बघत राहत नाही, लाईट गेली ना तरी माझं काम करून घेते. पिल्लं दाखवते आलेत का बाहेर काय माहिती. मला असं खूप वाईट वाटतं असं मुक्या जीवन असं कोण त्रास दिसे ना. आहेत हे बघा, हे बघा गपचूप बिचारे बसलेले आहेत. म्हणजे असं जीव माझा मग असा एकदम खूपच मला त्रास होतो. मग आता ह्या पण कशा ओळखीच्या झालेल्या आहेत, मागामागं फिरत असतात. मी अशी निघाली बाहेर तर बघते आता बाहेर येतात का, त्यांना पाणी वगैरे खायला येते. या 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 काहीतरी बघितलं त्यांनी मोठं म्हणून, त्यांना तर अशा घाबरून बसणारा नाही येत, त्या फिरत असते तिकडे तिकडे. या 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 तर येतच नाही बाहेर बघतं खरं. तर काळ्या वेळेला कुठे गेला काय माहिती, कोंबडा नाही खायला तरी घाल, खायला घाल. नाही येतात बाहेर, मी बोलावलं तर किती वेळा नाही येतात. घऊ घऊ टाकून ठेव तिथे खायला, नाही तसे गपचूप बसणारा नाही आहेत, त्या फिरत असतात त्या. आता त्या झाडाखाली जातील त्या आवाज तिथं बसल्या. हा सावलीमध्ये अळूची झाड आहेत ना, छत्रीसारखा हा तिथं आहे, पाडी बिडी खातात तिकडे अळूची पानं वगैरे, छत्रीसारखा उपयोग झाला आहे.
ऊन नाही बघा, केवढी वाढलेत कापायचे ते, आता काय करायचं ह्याचं या एवढ्या मोठ्या पानांचं. वड्या बनवल्या त्या एकदा पण चवीला काय फारसा चांगला नाही लागला, त्याच्यामुळे मी कापलंच नाही. मग अळूवडी बघते आता, कोणाला तरी विचारते की भाजी वगैरे बनेल का ह्या मोठ्या पानांची. खूपच इथे खूप वाढतं आहे पानांना, भाजी पण चांगली नाही, जून झालेत पानं ती ना, पानं जून झालेत नाही, ते पूर्ण कापून मग बघायला पाहिजे. सर माझं जेवण बाकी आहे, चूल चालू आहे आतमध्ये. हा सगळा पसारा पडला आहे, पसारा म्हणजे ती भांडी चहाची घासायची, ती आता म्हणजे जेवणाची एकदम झाली का घासून घेते. पान पुढे घे जरा गरम आहे कढई. पुन्हा कुठला लोणचं हवाय तुला? काय रे पुन्हा लोणचं कुठलं हवंय? मिरचीचा का आंब्याचा आहे? मिरचीचा आहे, आजी करता मिरचीचा आहे. आपला कुठला? आपल्या घरातला देऊ. आजीचा दे. मिरची पण दे ते पण दे, दोन्ही देऊ. तुला हवं लोणचं? मिरचीचा हवंय? घरचे मिरचीचा आहे बघ. नको आंबा दे थोडीशी, एक मिरची टाक, मिरची मला आवडत नाही खायला. तिखट नाही, अजिबात तिखट नाही, मस्त आहे ते म्हणजे झाडावर. कुणाला घे जेवायला? इकडनं पण आहे का रस्ता? दोन राजे टाकलेत. काकी नाही घरात, बघू दे. हां हे कपाट बोलतो काय? हां हे मला माहिती आहे, असं असतं ते. बघू दे. हां हे चांगलं केलेलं आहे, डायरेक्ट चिराच्या आतमध्ये बसवलं. हे असं एक साईडला असेल तर ठीक आहे, पण ते डोक्याला लागणार ना. कसं लागेल डोक्याला? हां एक साईडला आहे म्हणून काय नाही, टेन्शन नाही. इथे कसं डोक्याला? लाईट नाही, लाईटला जरा तर हे की नाही. आम्ही दुसऱ्यांचं घर काम चालू आहे ना, ते जरा बघायला आलो आणि आयडिया मिळते ना म्हणून. लाईट नाही, लाईट बंद आहे. हे असं त्यांनी किचन वगैरे बांधलं आहे छोटंसं, हे बाथरूम टॉयलेट चांगलं गेलं होतं आतल्यात. आणि त्यांचं रूम कुठं आहे? ह्या समोर आहे इकडनं. म्हणजे काकी कुठे गेले मग? चल बघूया बाहेर. 6 वाजले संध्याकाळचे. कुठे? अच्छा हां, अर्धा केला प्लास्टर, अर्धा बाकी आहे काम त्यांचं. चालू आहे काम, आवाज घुमतो ना. ही कसली वेल आहे? पानांची वाटतं. काळी मिरी आहे. केवढी भरले बघ, पूर्ण झाडावरती गेले आंब्याच्या. हे कोणाचं आहे गोटा? राजाचा. चला. हां ताई, तर 2 दिवस आलेलेच नाही मी, आज जाते जरा. ह्यांचं बघा किचन बघायला गेलेली काकीचं. आम्हाला पण लाद्या वगैरे बसवायच ना, बघून कुठलं येते आधी. हां किचनचं झालंय काम. जरा आयडिया मिळते ना मग. या काय वांबू मारलेला काय तोडलाय का कोणत्या? काय कोयता मारलेला? तू किती बांधलंस तरी बांधणार? त्या साईडला टाकला ना, तिकडे जाऊ देत ना खालच्या साईडला. ती खायला आमच्या इथे घराची ती वाट लावून टाकली गुरांनी. हे त्याला आता पालापाचोळा भेटत नाही ना, त्यासाठी ढकल का की ते राहणार नाही? नाही राहणार, मी का विचार. बांधून राहता मग उद्या गुरं येईल की परत ती खाणार. एकदा थांबला ना मग थांबत रे, तर एक नाही एक 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 डोंबले मिळून माझ्या गाडी कोपऱ्याने टाकू गय. कुठं? आपल्या काय वेळ शकताय? हे आता हे पाहा बघ, त्यातून काढणार बघ.
हाँ गाड़िया तिकडन त्याच रस्ता जाते इकडन काय येत नाही कोण आपली गाडी येते बाकी कोणाची नाही गाडी घराकडे जायसाठी म्हणून कोणती पण येऊ दे रे तुझी येऊ दे नाही ना मी कसं घर बकडे जाणार आहे इथून गेलो की लक्ष राहता ना हां आता होईल ना सगळं माहिती नाही पहिला कसं तुझ्या लागतात तिकडे साधे पवार लाईनीत आहे पहिला नंबर आमचा ना पहिला आमचा नंबर वेळ खूप लावतात ना इथे काय काम करायला टाइमपास पटापट करत नाही आता मी सकाळी लावला होता फोन मग काय बोलते तुम्ही प्रायव्हेट मध्ये बघा हा तेच ना आता उद्या मग बाजार आहे ना उद्या उद्या काय गांगेश्वर होत बोलतात देवळामध्ये अभिषेक काय बोलत होते ना उद्या सकाळी भाजीला पण जायचं भाजी नाही घरात काय हा मी आरामात दुपारी जाईन काम येऊन घरातलं करून बघेन ना आता कसं काय ते घरातलं काम आटपलं का मी निघत नाही काय नाही जेवणा बिना जरा आपण विचारत काय असेल प्रसादाचं असतं असतं प्रसादीचं जेवण मागच्या टायमाला असेच पाया पडायला गेलो तर जेवण होतं मग त्यांनी मग जबरदस्त जेवायला बसवलं आणि काका पण होते ते म्हणजे जेवून बिवून जा असेच जाऊ नका कुठले बोलतोस ते सगळं भर आहे का गोणीमध्ये सिमेंटची गोणी असेल ना त्यात पिशवी देऊ काय थांब पिशवी येते हा ही बोलतोस बारे तू हे बाई इथे पण होईल पॅक केलं तर इथे पण होऊन जाईल ते तू बोलतोस ना ते कपाट ना हा तेच बोलतो इथेच कपाट करायचं होतं ना आपल्याला हे चिरे लावून टाकायचे इथे आणि मग इथे पण होईल मग ते इथेच कपाट करायचं होतं ना आपला मग आपण काय करूया माहित आहे अशा पद्धतीने जेव्हा पण ही इकडे आधी कमी पडेल ना मग वरची ती आता बाहेर आली तर काय फरक पडत नाही ते चालून जाईल ते एक बाहेर आले जे केलंय ना त्या हिशोबाने ही कमी पडेल त्यांची लादी एवढी बाहेर येईल आज पावसाचं चिन्ह हा हा व्यवस्थित झाकून बघा पाऊस भरलाय हा बघा वरती कधी पण पडेल हे काय काळे काळे ढग झालेत काय सांगू शकत नाही पावसाचं सिमेंट झाकायला हवं व्यवस्थित रोज संध्याकाळची की नाही एक फेरी असते इथे नवीन घराच्या इथे तर आता आलो म्हणजे एक फेरफटका मारून येऊया आणि बघू कारण सकाळी आज हां हे दोघं जण आले होते कुणालने कुणालचे बाबा मी काय नव्हते आलेली तर उद्या परत यायला पाहिजे कारण दोन दिवस ना जरा घरामध्ये भरपूर काम आहे ते सगळं चाललं आहे कधी काम पूर्ण होतं काय ते अजून जाईल मला वाटतं 15-20 दिवस जातील अजून काम पूर्ण व्हायला तर चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवर तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.